ठाण्यात काय परिस्थिती आहे ही आपण जाणून घेणारच आहोत. मात्र आपण थेट आता जाऊयात. सुमित सावंत आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. नेमका काय निर्णय होऊ शकतो आणि सध्या काय परिस्थिती आहे या संदर्भात आपण थेट सुमितकडे जाऊया. सुमित, काय अधिक माहिती मिळते या संदर्भात? खरं तर आता हा निर्णय घेतला जाऊ शकतो, पण रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी ज्यावेळेला चर्चा केली तेव्हा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आमच्यापर्यंत अद्याप असं काही आलेलं नाहीये. आणि रेल्वे जर बंद करायची हा निर्णय जर घ्यायचा असेल तर सर्वस्वी तो रेल्वे मंत्रालयाकडून मंत्रालयातून थेट दिल्लीवरून हा निर्णय होऊ शकतो. पण इथून जर काही तशा पद्धतीचं पत्र आलं तर मग याचा विचार हा रेल्वे मंत्रालयाशी होईल आणि त्यानंतर सल्लामसलत करून हा निर्णय घेतला जाऊ शकतो. पण सध्या आपण आहोत सीएसटी रेल्वे स्थानकावर, आणि सीएसटी नाही तर मुंबईतल्या अगदी हार्बर मार्गावर असेल पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्ग, या तीनही मार्गावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात आणि अशा वेळेला संसर्ग होऊ नये यासाठी जर हा निर्णय घेतला तर खबरदारीसाठी तो चांगला असू शकतो. त्यामुळे लोक जे जवळ अगदी 1 मीटरपर्यंत तुम्ही दूर राहा असं सांगितलं जात आहे तर ते कदाचित चांगलं होऊ शकेल. पण दुसरं म्हणजे ही आर्थिक राजधानी आहे आणि या आर्थिक राजधानीचं जनजीवनच या संपूर्ण रेल्वेने चालत असतं, ते विस्कळीत होऊ शकतं, त्यामुळे कुठेतरी कामाची घडी देखील विस्कटू शकते. पण या सगळ्या संदर्भात आता बोलण्यासाठी माझ्यासोबत हे सगळे प्रवासी मंडळी आहेत जी दररोज या मार्गांवरून प्रवास करत असतात. सगळ्यात आधी दादा, हा जर निर्णय घेतला रेल्वे बंद करण्याचा तर कसा परिणाम होऊ शकतो तुमच्यावर? नाही, परिणाम तसा सामान्य जनावर होणार आहे, आपल्याला आर्थिक नुकसानही भोगावं लागणार आहे. पण मला वाटतं की लोकांच्या जीवापेक्षा ते आर्थिक नुकसान एवढं काही नसणार आहे, कारण की रेल्वेने 70 ते 75 लाख रोज प्रवासी करत आहेत आणि जर त्याचा फैलाव वाढला तर ते कंट्रोल करायला खूप भारी पडणार आहे. आणि नंतर जो आर्थिक नुकसान होईल ते भरण्यासारखं राहणार नाही. आणि गेली 2-3 वर्ष आपण आर्थिक नुकसान भोगतोय, मला नाही वाटत जे 7 दिवस बंद करायचं म्हणतायत त्याने एवढं काही नुकसान होणार आहे. फक्त जे आदर जे ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यावर सरकारला कंट्रोल ठेवायला लागणार आहे, नाहीतर मग त्यांचा फैलाव जास्त होईल आणि मग त्याचा दुष्परिणाम अजून दिसायला चालू होतील असं आहे. तुम्ही किती वर्ष झाले प्रवास करता रेल्वेने? 15 वर्ष झाले. अच्छा, आता हा जर निर्णय घेतला तर तुमच्या जीवनावरती काय फरक पडू शकतो? हा निर्णय हा योग्य राहील आणि पब्लिक करताही चांगला राहील की भविष्यात पुढे अजून मोठा काही अनुचित प्रकार घडणार नाही. तुम्हाला काय वाटतं या निर्णयाबद्दल? हा निर्णय घेतला तर उत्तम चांगला आहे, म्हणजे 5 ते 7 दिवस बंद तेवढी ते चांगले, म्हणजे कसं पब्लिक घरी बसून चांगल्या मार्गासाठी म्हणजे डॉक्टरही नको काय नको ह्या दुसरीच्या कामासाठी होणार आहे. तू किती वर्ष झाले प्रवास करतोस रेल्वेने? मी 2 वर्ष आले इथं प्रवास करतो. जर आता रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला काही दिवसांसाठी हा संसर्ग याचा होऊ नये तर मग त्याचा फरक कसा पडेल तुमच्या आयुष्यावर? नाही, जर रेल्वे बंद आता सध्याची भयान परिस्थिती लक्षात घेता रेल्वे बंद पडल्यावर तर ती लोकांच्या दृष्टीने आणि सर्वांच्या दृष्टीने ती चांगलीच असेल, कारण आता आपण सेकंड स्टेजमध्ये आहोत, पुन्हा 3rd, 4th, 5th स्टेजपर्यंत खूप अशा भयान परिस्थिती जाणवू शकते. त्याच्यामुळे इथं जी सध्या चर्चा आहे की कॅबिनेट मीटिंगमध्ये कोरोनाचा जो संसर्ग आता होतोय किंवा बरेचसे रुग्ण मुंबईत देखील आढळत आहेत त्यामुळे हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. हा तर तो त्याच्यामुळेच हा निर्णय योग्य राहील, सर्वांच्या दृष्टीने योग्य राहील, कारण जो काही आर्थिक नुकसान होईल, आर्थिक राजधानी असल्यामुळे जी काही आर्थिक नुकसान होईल, पण त्याच्यानंतर जर आपण याच्यावर आडा घातला नाही तर त्याच्यानंतर जो होणारा नुकसान आहे तो कधीही भरून न निघणारा नुकसान महिलाव त्याचा होऊ शकतो. म्हणून याचा सध्या कोरोनाचा मुंबईमध्ये देखील बरेचसे रुग्ण आढळू लागलेले आहेत आणि म्हणून हा निर्णय घेतला जातोय. तर हे जे निर्णय हा जर घेतला तर कोरोनाचा जो प्रसार होऊ शकतो किंवा फैलाव होऊ शकतो तो होणार नाही असं वाटतं? जसा हा निर्णय घेतलाय ना चांगला घेतलाय, म्हणजे कशी जेवढी आज मुंबईला येणारी लोक आज बहुतेक 100% कमी आहेत कामावर येणारी लोक, काही लोक घरी बसलेत का ही बीमारी होऊ नये. सगळ्या प्रवाशांच्या आम्ही प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत, सगळ्यांनाच हा निर्णय योग्य वाटतोय, मात्र काही गैरसोय होऊ शकते, आर्थिक नुकसान होऊ शकतं हे मान्य केलं जात आहे, तरी सुद्धा जीवापेक्षा हे आर्थिक नुकसान मोठं नसेल अशी प्रतिक्रिया आहे प्रवासी व्यक्त करतायत. या संदर्भातले अपडेट्स आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत, मात्र तुर्तास धन्यवाद.